नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या खोळ गावात कित्येक वर्षानंतर अतिदुर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोवळा जातीचा साप अजय मोहारे यांना शेतात काम करत असताना आढळून आला सदर साप दिसताच मोहार यांनी जवळच्या अजनी गावामधल्या वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र योगेश दमाहे यांना फोन करून सापाची माहिती दिली दमाहे यांनी घटनास्थळावर पोहोचून सापाला पाहिल्यानंतर त्या सापाला सुखरूप पकडून तिथल्या लोकांना सापाबद्दलची माहिती दिली हा अति सा साप अतिदुर्मिळ प्रजातीचा असून पोवळा साप हा नावाने ओळखला जातो तसेच हा साप आपल्या क्षेत्रामध्ये फार कमी आढळतो सापाला रामटेक वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणीमित्राच्या कार्यालयात आणून सर्पमित्र मंथन सरभाऊ अजय मेहरकुळे अक्षय घोडाकाडे यांच्या स्वाधीन केले त्यानंतर सापाला रामटेक वनविभागाकडे सुपूर्त करून रेंजर ऑफिसर अनिल भगत राऊंड ऑफिसर गोमासे यांच्या समक्ष पंचनामा करून जवळच्या जंगलात सोडण्यात आले या सापाचे वैशिष्ट्य हे आहे की हा साप अतिविषारी हा राहतो पहिल्यांदा पाहिल्यानंतर कुणालाही हा, पहलें हा असल्याचा भास होऊ शकतो सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली आहे हा मुख्यतः छोटे बेडूक सरडे पाली आणि गांडूळ खातो याची लांबी दोन ते अडीच फूट असते तर हा करंगडी इतकाच जाडा असतो मात्र पहिल्या नजरेत हा सडपातळ असला तरी भला मोठा भासतो या सापाच्या डोक्यावर भगवी जाड रेष असते सापाला शिकाऱ्याची भीती वाटली तर हा शेपटी गोल करतो आणि ती जमिनीवर आपटून जवळ न येण्याचा इशारा देत असतो अशी या पोवळा सापाची खासियत असल्याची माहिती सर्पतज्ञांनी दिली आहे एमसीएन न्यूजकरिता सुषमा मर्जिवे रामटेक नागपूर